सध्याच्या वातावरणात शरद पवार यांना संभ्रम निर्माण करणं एवढाच वेळ आहे. सुधीर मुनगंटीवार. विरोधी पक्षनेत्यांनी ते कधीच भाजपमध्ये येणार नाहीत एवढं जरी जाहीर केलं तरीही कोणाची निवडणूक पहिली आणि कोणाची शेवटची ही लोकांच्या लक्षात येईल. ही त्यांची काँग्रेसची शेवटची निवडणूक असू शकते असं वातावरण आहे. त्यामुळे हास्यास्पद विधान करण्यात काही अर्थ नाही असं विधान करून ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा त्यांचा गैरसमज आहे. सध्याच्या वातावरणात शरद पवार संभ्रम निर्माण करतील एवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करणं हेच उत्तम असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार या वनमंत्री यांनी केलेला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेत्यांनी कधीच भाजपमध्ये येऊ नये एवढं जरी जाहीर केलं तरी कोणाची निवडणूक पहिली कोणाची निवडणूक शेवटची हे लोकांच्या लक्षात येईल. काँग्रेसची ही शेवटची निवडणूक असू शकेल या वातावरणात ते आहे आणि हास्यास्पद विधानं करण्यामध्ये काहीही तात्पर्य नाही. अशी विधानं करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देता येईल हा 21व्या शतकातला सर्वात मोठा गैरसमज. शरद पवार यांचं कालचं दोन वक्तव्य होते. पहिलं वक्तव्य अजितदादा आमचे नेते आहे, दुसरं वक्तव्य म्हणलं की अजितदादांना आता पुन्हा संधी नाही. संभ्रम निर्माण होतोय काय परिस्थिती? आता ते संभ्रम निर्माण करतील एवढंच आता वातावरण करण्यासाठी त्यांना वेळ आहे. त्यांना देशाचे प्रश्न देशाच्या समस्या या संदर्भामध्ये भाष्य करण्याच्या ऐवजी आता हा जो काही त्यांचा पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करणं हेच आता उत्तम आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर.